सगळ्या अवतारांची काय रेत त्याच गोष्टी परत परत सांगायच्या. बर सांगते, पण विष्णूचा पहिला अवतार कोणता ते तूच सांग. मत्स्य अवतार. हा अवतार विष्णूने सगळ्या प्राणी मात्रांना वनस्पतींना जगबुडी पासून वाचवण्यासाठी घेतला होता. आता सांग दुसरा अवतार कुठला. कूर्म अवतार. हा, तर देव दानवांना समुद्र मंथनातून अमृत मिळवून देण्यासाठी विष्णूने हा कासवाचा अवतार घेतला होता, होय की नाही. आता वराह अवतार. विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार, प्रलयाच्या जळात बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी म्हणजेच तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी भगवंताने हा अवतार घेतला. चौथा अवतार नृसिंह अवतार, ब्रह्मदेवाच्या वरामुळे अहंकारी झालेल्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूने अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध माणसाचं असा हा अवतार घेतला. आता परशुराम अवतार. अरे अरे, वामन अवतार नाही करायला. अरे हो. हा, तर इंद्राकडून स्वर्गाचं राज्य बळकावून बसलेल्या बळीराजाला अद्दल घडवण्यासाठी विष्णूने वामनाचं रूप धारण केलं होतं. आता परशुराम अवतार. भगवंताने हा अवतार सहस्त्रार्जुन या क्षत्रिय राजाच्या त्रासातून लोकांची सुटका करण्यासाठी घेतला होता. आणि सातवा अवतार रामाचा, कोणत्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी घेतला होता अवतार. रावणाचा. लंकेतल्या रावणाचा. रामाच्या सीतेला पळून नेलं होत ना. आणि आठवा अवतार कृष्णाचा, त्यांनी कंस बकासूर पुतना आणि किती तरी राक्षसांना मारलंय आणि विश्वरूप दर्शन सुद्धा दिलंय. आणि अर्जुनाला गीताही सांगितले. आता नववा अवतार बुद्ध अवतार. आजी मला काय शू आली. अरे देवा, ए अजून तुझा दहावा अवतार राहिलाय, मग परत सांगशील. सगळे अवतार एकदम सांगितले नाहीत म्हणून. आता कलियुगात विष्णू दहावा अवतार घेणार आहे. तो कल्की अवतार आहे आणि तो कोण असणार आहे कुणालाही माहित नाहीये. मला माहितीये, मला माहितीये. मग सांग ना. ए आणि आता मोठा झालायस, मोरी शू नाही करायची, संडासात करायची. परत जिथे होत तिथेच आणून ठेव. रावणाचा वध करणार आहे मी आज.
श्रीराम सोडा तो ब्रह्मास्त्र. एकदा कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठावर खेळत होता. खेळता खेळता त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला. त्या डोहात एक कालिया नावाचा अक्राळ विक्राळ नाग राहत होता. कृष्ण त्या डोहात उतरणार एवढ्यात तो विषारी कालिया नाग आपले फणे उंचावत फुक्कार टाकत बाहेर आला. पण कृष्ण घाबरला नाही. त्या नागाकडे न भीता एकटक पाहत राहिला. नागाने कृष्णाच्या मित्राला पेंड्याला पकडलं. तरी कृष्ण घाबरला नाही. मग तो कालिया नाग कृष्णाकडे आपला फणा सरसावत येऊ लागला आणि तो कृष्णाला गिळणार. अरे झोपला होतास अज्जी? कृष्णाला त्या डोहात उडी मारताना भीती नाही का ग वाटली? कृष्णाला डोहात उडी मारताना भीती वाटली असती तर कालिया मर्दन गदड्या त्याने केलं असतं कसं? हा नाही हो, भीती नाही वाटली. देव होता तो. देव ना भीतीच्या पार पलीकडे असत. भीती दुबळेपणा माणसाची लक्षणं. अरे एकदा तर ना गोकुळामध्ये प्रलय आला तुला वर पाठव ग. त्याला म्हणावं दादा उठलाय का बघ. हो आटप बाबा लवकर. आजी काय ग? पोहे खाऊन घे. पोहे? अगं माझी आंघोळ कुठे झाली अजून? हा ग शम्या खाऊन घे पटकन. शम्या कोणाला म्हणतेस ग शुभणखे? खराट्याच्या काड्या परत काढल्यास ना तू तर त्याने जोडून काढे ना तुला. अरे कानच का आपला शुरफड खेचा. तू कसला माझा कान कापणार आहे? मीच तुझी मांडी कापणार आहे आणि यात बेडकी सोडणार आहे तुझ्या मुंजीच्या वेळी. सोड मला दुखते सांगून ठेवतो तुला. एकदा माझ्या पुढे ताकद दाखवतोस? थांब बघूच या तुझ्यात किती ताकद येते. हा माहिती नाही मी कोण आहे ते. एक मंत्र टाकलं ना भस्म जाशील तू. ए सोड ना त्याला रडकुडी लागला. तू बघच एक दिवस आता तुझी शियाच करून टाकणार आहे मी. सारखं त्रास देते. नाही बटन डाऊन झाले ना शर्ट घालायचं आणि शाळेत जायचं. हो की नाही देणार शाणामध्ये पाळतो. दादा आंघोळीला गेलाय पावसामुळे सामन्यात व्यत्यय. काय ग तू कुठे चाललीयस? मी कौस्तुभला वर पाठवायला सांगितलं होतं ना. अग आजी त्याचा आवरत होती म्हणून मी. चला चला. आणि तुम्ही पण ना बाहेर कशाला बसून खाता? तुम्ही पण आज चला. स्वाती कुठे चाललात? बाहेर बसून खाणारा? कसल्या घाणेरड्या सवयी आहेत हो. तुमचं बघून ना तो कौस्तुभ पण तसाच वागतो. मग आज तू पण चल मजा येते. मला काहीतरी सांगू नका. मला आतमध्ये काय सोडा. या पोरीच लक्षण काही ठीक नाही दिसत आजी. म्हणजे ताई लाईन मारते का आमोद दादावर? ए तू पोहे खा उगाच नको तिथे डोकं नको चालूस.
वाह, लवकर खाऊन घे, गार होतील पोहे. केशव दादा, ओ केशव दादा, काकू ना सांग चहा प्यायला खाली चेन म्हणून. केशव दादा, हे सगळं सामान आणलंय, नीट चेक करून घ्या. म्हणून तुम्ही आणलं म्हणजे मस्त वाटणार सगळं. अहो आणलंय मी, पण दिलंय दुकानदाराने, जरा नीट बघून घ्या. या इकडे, हे बघते. बरं झालं आलीस, माझ्या आंघोळीचं पाणी काढ. तांदूळ, गहू, मीठ, बटाटे, वा नारळ पण आले. तांदूळ जुना आहे ना? हो जुना आहे. जुना आणला तांदूळ? हो, थांबा हो. आणि नारळ किती आहेत? 12 आहेत. बरोबर. इश, हे काय? आणि हे नकोय. हे नकोय का? हे हवंय. हे भिक्षावळीला लागतील. आणि काळं काय? मीठ आहे. नाही ग मोहनराव, हा हा सांगाडा कसा आला इथे? ते आपल्या, हो तू सांगाडा नाहीये, बाईक आहे माझी. कर्म माझ. हे तुझं जे काय चाललंय ना ते बरोबर नाहीये श्वेता. काय काय ते तुला चांगलं माहितीये. मांजर डोळे मुटून दूध प्यायलं ना तरी जगाला कळल्याशिवाय राहत नाही. आणि आतून मोनराव, भाड्याचे किती झाले? बाईकचे 100 आणि सामानाचे 400, टोटल 500 झाले. 500 झाले, हे घ्या 500. हो त्यांना 100 रुपये परत द्या, आपला हिशोब वेगळा. ए गपरे, हो ठेवावा. माझ्याकडे आता नाही येत, नंतर देतो भाड्यासोबत. ए अमोद, अरे बाबा काय भानगड आहे ही? अहो ही बाईक आहे आणि मी ती विकत घेतली. जळलं लक्षण, काय करणार आहे याचं? अहो मी भंगाराचा व्यवसाय सुरू केलाय त्यांनी. नका बोलू त्याला. आल रे माझं पिल्लू, ए ऑल दी बेस्ट नीटली. सांगता बास बास राजा बास. घेतलं सगळं नीट? अभ्यास झाला ना व्यवस्थित? शाबास. मी दही साखर घेऊन येते. दादा मस्त ली. आणि तू पास झालास ना की आपण या बाईकवर बसून फिरायला जायचं. येस. ए ए, तू 10वी पास झाल्यावर आपण दोघ मिळून बाईक दुरुस्त करायची एकदम टकाटक. राहू दे ते सगळं, आधी हे घे. अरे शाबास नीटली. मला पण. तुला पण. बर हे घे. अजून द्या ना. अरे हे घे. मला पण. तुम्हाला काही मिळणार नाहीये. शुगर किती वाढली आहे? हा आणि ढेरी बघा जरा स्वतःची. तोंडावर ताबा ठेवा जरा. दादा खरंच दुरुस्त करणार आहेस ही बाईक तू? येस. तू तुझी परीक्षा पटापट उरक, आपल्याला काम सुरू करायचंय. अरे अमोद, अरे काय खूळ आहे हे? हा आणि मला सांग, तुझं कॉलेज, गॅरेज मधली नोकरी, या सगळ्यातून गाडीसाठी कसा वेळ मिळणार? आणि दिवसभर गाडी समोर बसलास तर अभ्यास कधी करणार आहेस तू? काकू हाच तर खरा अभ्यास. डोंट वरी, सगळं होईल. आणि कौस्तुभाने माझी मदत करायला. अरे टाळ्या कसलं देते, उशीर होतोय परीक्षेला. पळ सावकाश सावकाश, नीटली पेपर. आणि वा, ए अरे मला पण उशीर होतोय. ए मला उशीर होतोय तर बँकेत सोडतोस का बाईकवर? चला चला, उगा छळतात. चला चला. विचारलंस काजी काय? विसरलास ना? अरे पण काय? अरे तेच की, रामाच जस हनुमान, कृष्णाच जस पेंद्या, तसा कलीचा कोण? नाही विचारलं. हो आपल्याला कसं कळायचं? पुस्तकात काय कुठे लिहिले का? नाही, मी आजीलाही नसणार माहिती. आजीला फक्त झालेल्या अवतारांबद्दल माहिती आहे, कलीच्या नाही. ते फक्त आपल्यालाच माहिती आहे. हाय की नाही? हाय की नाही? आणि आपण ते कोणाला सांगायचं नाही. किमान माझ्या शक्ती येत नाही ना तोपर्यंत तर नाहीच नाही. हॅलो रामराज तर .
गप्प बसत दानवानो, एका क्षणात भस्म करून टाकीन तुम्हा सर्वांना. कर मला भस्म, कर मला भस्म, कर ना मला भस्म, कर ना मला भस्म. अमर्या, तू जितकं मला मारशील ना तितकी माझ्या जास्त शक्ती आहे, आणि तितका लवकर तू भस्म होशील हे लक्षात ठेव. हे भस्म होशील, भस्म होशील. आता ना मी तुला बेदम चोप देतो, मग तुम्हाला लगेच भस्म कर काय. दानवांचा उच्छाद वाढला ना की देव अवतार घेतो, आणि दानव जेवढा त्याला त्रास देतील तेवढी त्याच्यात शक्ती येत जाते. तू खरंच डबा नाही खाणार? काय पण म्हणा, तुमच्या घरचं जेव लई भारी असते. लई दुखते का र? बरं होय तुला. माझ्या तोंडात काय दिसतंय का तुला? दिसलं का? ईश्वरूप दर्शन ना. हा हा तेच ते दिसतंय. बोल नको तू, तोंड बंद झाले उघड परत. दिसलं काहीतरी होत. काय अस चमकलेवाणी झालं बघ. चंद्र तारे. हा हा बरोबर तारे चंद्र. अजून काय दिसतंय? अजून काय दिसलं पाहिजे? तेवढं दिसत फक्त, काय दिसत ना. बघून घ्या, अगदी तसंच होत आहे. त्या दानवांच्या त्रासामुळे माझ्यात अजून शक्ती यायला लागली. ही तर फक्त सुरुवातच आहे. माझ्या हातून चमत्कारी होती. काय झालं बाळा, पडलास का कुठे? रक्त येत आहे? हा तुला खरंच काही दिसत नाहीये. कुठे काय आहे गदड्या, सांग ना. दार दुखतीये का? अरे कुचरी तारत. केशवाय माधवाय, केशवाय माधवाय, कौस्तुभाय नमो नमः, कौस्तुभाय नमो नमः, अज्ञानाय गोंधळाय चमत्काराय नमो नमः. दिव्य शक्ति ना प्रचीति नसो तरी नमो नमः, फिटो शंका जड़ो लंका वाजो डंका नमो नमः, खनिपातम पावरबाजम अजुनी गुपितम नमो नमः, कलियुगंधर सुपर देवम अंडर ट्रेनिंग नमो नमः. वस्त्रहरण करत होता ना द्रौपदीच, त्याच जे वर्णन केलंय ना. आजी विश्वरूप दर्शन फक्त एकट्या यशोदेलाच झालं होत ना. आता मी सुमाजीशी बोलते ना, तुझ्याशी नंतर बोलते. हा एवढंच सांगणं ग आजी. हो एकट्या तिलाच दर्शन झालं का? इतरांना का नाही झालं? अरे कारण यशोदेच कृष्णावर प्रेम होत, आणि ती त्याची भक्त सुद्धा होती.
होय का ग आजी? सुमाजीचा पुराणाचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे, मग ती सांगते ते खरंच असणार ना? तिचे वर्णन तरीच मंग्याच माझ्यावर प्रेम आहे आणि तो माझा भक्तही आहे. व्यवस्थित चाललंय ना? हा सगळं व्यवस्थित आहे. हा तेवढी बाईक तिथनं हलवायला सांगा, अडचण होती ती. अरे खरं बाजूला घेरे तुझा. ओ काका बाईक आहे माझी आणि एवढं झालं की काढतो बाजूला. म्हणजे तुला असं म्हणायचंय हात खटारा चालू होणार आहे? अरे हात खटारा चालू करायला देवालाच एखादा चमत्कार करावा लागणार आहे. तो कसला करतोय चमत्कार? त्याच्या काळात फक्त हत्ती घोडे आणि फार फार तर रथ होते. त्याला या टेक्नॉलॉजी मधलं काय नाही कळणार. अरे टेक्नॉलॉजीच तुला कळतंय, पण या मेलेल्या इंजिनात प्राण ओतण्याचा चमत्कार देवच करू शकतो. बघा एक दिवस तुम्हाला माझी पूजा करावी लागेल. मी ना तुझ्यावर आरतीच लिहायला घेतो. ओ काय काय आलो आलो काय काय प्रॉब्लेम आहे दादा? तू काळजी करू नकोस, मी करतो तुझी बाईक सुरू. दॅट्स द स्पिरिट. आपण करूनच दाखवू चमत्कार बाबांना. अरे माझ्या बरोबर यार चॉकलेट घेतलंय तुझ्यासाठी. निघालास का हुंगडायला? एक वस्तू चल पंडितजी. अरे पण लिहिलंय तिथं श्री कृष्णावतारी पप्पू श्री 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 दांगोबा महाराज श्री कृष्णावतारी आईला म्हणजे यो कृष्णाचा अवतार कृष्णा विष्णूचा अवतार. मग तू कुणाचा अवतार र? अरे देवगजाचा पोस्टर लावून अवतार घेईल का? ठुंग्या हा माणूस. हे बी खरंच आहे म्हणा याच्या मारी. तुम्हा नास्तिक लोकांचा ना हा प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सर्वज्ञानी आहात, देव आहात. मग आहेच मी देव. तुम्ही पण आहात. तुमच्याच आस्तिक संतांनी सांगितलंय प्रत्येक माणसात देव आहे. वा हे बाकी भारी जमत तुम्हाला. म्हणजे आमचीच वाक्य आमच्याच तोंडावर फेकायची. पण तुम्ही देव झाल्यावर ना सगळ्या जबाबदारीतून तुम्ही निसटून जाता. खरं खोटं तुम्हीच ठरवणार, पाप पुण्याचे हिशोब तुम्हीच ठरवणार. मग आता तुम्हीच बघा ना केवढी अवघड जबाबदारी आमच्यावर. तुमच्यासारखं गंगेत स्नान करून किंवा तीर्थयात्रेवर जाऊन आम्हाला आमची पाप धुता नाही येत, ती सोय नाही आमच्याकडे. ए नास्तिक. अरे तुम्ही पाप धुवायची ठरवले ना तर गंगेत किमान 3 वेळा स्नान करावं लागेल, मग गंगा खराब होणार, गंगा दूषित होणार. तोंड गोड करा. अरे कुठून आलं? वरून. चमत्कार अरे पण सांगू नको तिला. नाही सांगत, पण खोटं बोलणं हे पाप आहे. ए अरे एवढं छोट पाप आहे रे. आणि हे पाप आपल्या गावातल्या नदीतही धुतलं जाईल. हा चमत्कार करणं खूप महत्वाचं आहे रे मंग्या.
काहीतरी चमत्कार करता यायला हवा मला. पण तुझ्या थाळीवर शक्ती येणार आहे ना? पण तेवढी शक्ती चमत्कारासाठी पुरेशी नाही रे, मला अजून शक्ती हवी आहे. मग अजून मार खातूस ते आमरेकडनं? नको. मग कशी मिळणार तुला शक्ती? एक आयडिया. कंची, मी तपश्चर्या करतो. 12 वर्ष? हो 12 वर्ष. आणि देवाकडनं वर सुद्धा मिळवतो. म्हणजे देवच देवाकडनं वर मिळवणार? अरे होत रे तस, तुला माहिती नाही परशुरामावतांचं सुद्धा तपश्चर्या केली होती. अरे पण 12 वर्ष मी काय करायचं? तू पहारा ठेवायचा. कोणत्याही दानवाला माझी तपश्चर्या भंग करून घ्यायची नाही. हा तेवढी कुठली आली पावर माझ्यात? ती मिळवायला मला अभि तप करावं लागेल तुझ्या बरोबर. समजा 10व्या वर्षीच जर आपली तपश्चर्या भंग झाली तर बोंबललच की पुन्हा पहिल्यापासून सुरू करावं लागेल. ते पण खरंच आहे. कसं माझ्याकडून चमत्कार? आईला आली की रे पॉवर तुझ्यात. अजून आईला देवा तुमचा उतार स्टार्ट झाला देवा. बाप्पा तुम्हाला माहितीच आहे मुलाची मुंज योजलेली आहे. थोडस टेन्शन आलेलं आहे पण तुमच्या कृपेनं होईल सगळं अशी आशा करतो. या हा नक्की. अरे बाबा, मुंज झाली कि मी ते पत्रिकेवरचं चित्र बघा वामन अवताराचं तसंच दिसणार ना. अरे बाळा, वामन नाही बट्टूचं चित्र आहे ते. बट्टू आहे तो. तेच सांगा ना बाबा, तसंच दिसणार ना? अरे तू अगदी तसाच दिसणारेस चकोट. खरं? मग मी करणार मुंज. त्याला कोणी विचारलंय तुला मुंज करायची आहे की नाही ते? पंडितांना बोलवायचं का नाही? हो बोलावूया. बोलावूया. त्यांच्या प्रत्येक कार्यात ते आपल्याला बोलावतात आणि त्यांच्या कानावर जाणार. आपल्याकडे मुंज आहे ते. पंडितांना त्यांचं नाव पंडितांचं बोलूया. श्रीवसव पंडित. पण आमोदला पत्रिका द्यायची का नाही? अहो आमोद काय परकाय का? हा घरातल्या माणसानं कसले कधड्या कौस्तू. ओ नाच करणार उगाच नाही पत्रिका. जाऊ दे पुढचा अडनाव सांग. पंडितांची तयार. आजी काय गोष्ट? गोष्ट ना हो सांगेन. आज तुला एकदम छान मस्त गोष्ट सांगते. वामन अवताराची. वामन होते 50 वेळा झाले रे आणि त्या अवतारांच तर पारायण झालेली आहेत. आता तुला एक नवीन गोष्ट सांगते. हा नाही सरळ सरळ मला दुसरी कोणतीच गोष्ट ऐकायची नाहीये. वामन अवताराचीच गोष्ट ऐकायची आहे. उरगू नको उरगू नको. त्याला कंटाळा कसा येत नाही त्याच त्याच गोष्टी ऐकून कुणास ठाऊ. म्हणून तो पत्रिका घेऊन गेला. हो नीट पहिल्यापासून सांगते. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे प्राचीन काळातली. Thank you.
बळीराजाच्या वाढत्या साम्राज्याला लगाम घालण्यासाठी सर्व देवांनी विष्णूला साकडं घातलं. मग दानशूर अशी ख्याती असलेल्या बळीराजासमोर विष्णू वामन अवतार घेऊन अवतरला. एका ब्राह्मणाला आपल्या समक्ष पाहून तो महाबली आपल्या स्थानावरून उठला. आणि त्या वामन मूर्तीला वंदन करून म्हणाला, आपली काय सेवा करू स्वामी? मला दान हवे आहे. काय दान द्यावं आपणास? मला माझी 3 पावलं ठेवता येतील इतकीच भूमी हवी आहे. बळीराजाने विचार केला, या बट्टूची 3 पावले ती केवढी असणार? हे कसलं हो दान स्वामी? दिली दिली तुम्हाला भूमी, ठेवा तुमची 3 पावलं कुठेही. मग काय, ती बट्टू मूर्ती वाढत वाढत इतकी विशाल झाली की तिन्ही लोकात पोहोचली. एका पावला खाली पृथ्वी आणि दुसरं पाऊल स्वर्गात ठेवून वामन उभा राहिला. बळीराजाच्या लक्षात आपली चूक आली. काय चाललंय तुझ? हा चल, भिक्षावळीसाठी जायचंय ना, चल. शहाण बाळ, चल. ओम भवती भिक्षां देही. वामना, हा धागा काही साधा सुद्धा नाही बर. आत्म्यानंतर हीच एक अशी गोष्ट आहे, ती अमर आहे. या यज्ञोपवीतात प्रचंड शक्ती आहे. आता ते तुझ्या सगळ्या वाईट शक्तीपासून रक्षण करेल. ऐक हा, आजी काय सांगते ते नीट ऐक. आता हळूहळू तुझ्यातलं सगळं भय पळून जाईल, आणि जसं भय पळून जाईल तसं तुझ्यात नवीन शक्ती येईल. आता तुला कशाचीच चिंता नाही. राम 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 काय रे, पाणी ओतलंस मोरी? नाही, आज मी संडासच जाऊन शू केली. अजिबात घाबरलो नाही मी. हो, अरे वा, शहाण माझं बाळ. चला आज चला. ऐका, ऐकलं का सगळ्यांनी, आपल्या कौस्तुभ ने आज संडासच जाऊन शू केली आहे. आता काम करायला घाबरू नाही. कुठे होतस कालपासून, भेटला नाहीस? अरे आज झाला बरं नाही माझ्या, तू सोड ना घरात ना. ते जाऊन दे, तुला माहिती मी काय केलं? काय चमत्कार? अरे नाही रे, एका भीतीवर मात केली. म्हणजे त्या खड्डे थोडी मारली की काय? ही नाही, ही काल मिट्ट अंधारात संडसात जाऊन शू केली. अजिबात घाबरलो नाही मी.
लय भारी. याच्यामुळे झालं ना. ओ सुमाजी म्हणते ते खरंय, या जानव्यात खूप शक्ती आहे. चल ना बघूया अजून काय काय करता येईल ते. अरे नको रे, आज झालं बरं नाही, तू सोड ना घरात ना, जवळ बसून ठेवते. कंच्या बी औषधानं काहीच फरक पडना. देवा चल घरी. अरे तू चल चल तर राज्याच्या डोसकावर ना. काय फिरव की. अरे पण देवा मला सांग, सुमाजी असं काहीतरी म्हणाली होती की नाही भीती घालवली की नवीन पावर येत आहे म्हणून. हो पण. अरे आता तुझ्यात नवीन पावर आली असणार, फिरव हात बघू होते का बरं. पण मग या एकदम एवढी मोठी शक्ती कशी येणार माझ्या. अरे देवा समदे देवांच्या अवतारांनी असंच केले, मेलेले जिथं करत आहेत हे काहीच नाही. आजा तू आता बरं होणार. अरे हो देवाचा अवतार आहे, हे तुझ्या डुसक्यावर हात फिरवल मग तू बरा होशील. देवा फिरव हात, कर माझ्या आजाला बरं. देवाच नव तू ते बघ ते बघ ते बघ यम दारात बसलाय म्हणतोय मला. चल बरोबर अक्कल 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 पहिला चला अक्कल. काय रे मंगेश. अरे देवा लई भारी झालं. अरे काय देवा चल माझ्या बरोबर. अरे त्याला खाऊ दे तरी. अरे कौस्तुभ सकाळी उठलो तर हे बघितलं समती येडी झाल्या. बरं कुणा सांगितलं नाहीस ना तुझ्या आजोबान मी बरं केलंय ते. नाही नाही मी नाही सांगितलं, कशाला सांगते. उगा लाईन लागायची लोकांची तुझ्या घरामुळे. पण देवा काय पण म्हणा तुझा अवतार स्टार्ट झालाय. तू खरंच अवतार घेतलायस, खरंच अवतार घेतलाय. अरे ठेवलास का. तुला एक गोष्ट सांगायची. कुणाची. कृष्णाची, रामाची, कपरशुरामाची का वामन अवताराची. कली अवताराची. सांगा. पण मला वचन दे कोणाला सांगणार नाहीस ते. अरे पण ती गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. कलियुगात कली अवतार घेईल एवढंच लोकांना माहिती आहे. पण तो अवतार कोण आहे ते तर नाही माहिती ना. हो कस माहिती असणार. अरे कलियुग संपलं आता, कम्प्युटर युग आलाय. तुला खरं सांगू देवानेच अवतार बिवतार घ्यायचं कॅन्सल केलं असणार आता. तुला काय माहिती, तू तर देवही मानत नाहीस. तुला
अवतार घेतलाय की नाही? हो हो हो, बस बस, सॉरी सॉरी, असेल असेल, घेतला असेल घेतला. सांगा बाबा, कोण आहे कली अवतार? काय सांगतोयस तू? हो, कोणाला सांगू नकोस, आई बाबा पण नको. नाही सांगा, डोंट वरी, घ्या, सत्य आहे. अवतारा जरा लाईट लावून द्या ना प्लीज. लाईट तर काय, मी तर लांबून मंत्र टाकून झुडू पळवलंय. हो काय सांगतोयस काय? अरे पण काहीतरी असेल त्या झुडपात, तू जवळ जाऊन बघितलंस का? काही नव्हतं त्या झुडपात, मंग्यानी सुद्धा पाहिलं. बरं बाबा, असेल असेल, बस बस बस, रागू नकोस. अरे पण फक्त झुडूप हलून तू अवतार कसा होणार यार? मी मरणाऱ्या माणसाला जिवंत केलंय. काय, कुणाला? मंग्याच्या आजोबांना. 8 दिवस अंतरुणात होते, दारात साक्षात यम उभा होता. मी त्याला पळवून लावलं आणि आजोबांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि चमत्कार झाला. दुसऱ्या दिवशी ते ठणठणीत बरे झाले. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. अच्छा, म्हणजे औषधं चालू होती ना त्यांची? जाऊ दे, तुला आता खरं नाही वाटणार, पण आता थोडेच दिवस उठलेत. मी माझ्या शेवटच्या भीतीवर मात केली ना कि मग मी पूर्ण अवतार होणार. मग मी आई बाबा ताई आजी आणि मंग्याच्या घरचे सगळ्यांना अमर करणार. आणि तू जर माझ्यावरती श्रद्धा ठेवलीस ना तर तुलाही. थँक्यू. आणि तुझी ही जी बाईक आहे ना, तिला 1 मिनिटात स्टार्ट करून देईन. ए देवा, अवतारा काही करा, पण माझ्या बाईकला हात लावू नका प्लीज. तो चमत्कार फक्त मलाच करू दे. तू जरा पान आणून दे ना मला. कोणाला सांगू नको? सर नाही सांगणार. वेट लागलं का मला कुणाला सांगायला? अरे हे काय पानावा होत ना, पण तू तिथे जाऊन घेऊन आलास. मला वाटलं इथूनच मंत्र टाकून घेऊन येशील. हस हस, कळेल तुला एक दिवस. पहिला चमत्कार. तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः. चंद्र तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः. मीच त्राता मी विधाता कुणा सांगू नमो नमः. भक्ति भावे शरण यावे प्रत्यय घ्यावे नमो नमः. संकट हरणं व्याधिमुक्तं स्पर्श मात्रं नमो नमः. लोक रामकृष्ण वाणी आणि माधवी बांधतील आहे की नाही? मारुती वाणी तेव्हा आता आपल्याला खायला काय आवडत काय नाही हे आताच लिहून ठेवलं पाहिजे. आपली कशी पूजा करायची, त्यांची फुलं व्हायची, आहे ना? म्हणजे नंतर लोकांच्यात भांडणं होणार नाही.
पण त्याआधी मला पूर्ण अवतार व्हायला पाहिजे. त्यासाठी मला माझ्या शेवटच्या भीतीवर मात केली पाहिजे. आणि मग जी माझी शक्ती येईल ना, त्यानंतर सगळ्यांनाच कळेल की मी कोण आहे. आमोददादाला सांगितलंस ना, काय म्हणाला तू? काही नाही रे, त्याची बाई कशी एका मिनिटात सुरू करून देतो ना, अपवक समजेल त्याला. पण त्याआधी मला ते केलं पाहिजे ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटते. काय होणार आहे तुला? तसा तू अंधारात न पेता गेलास आणि तुला काहीच झालं नाही, इथं बी तसंच मी. खरंच? 1 ते 1% तू कर बिंदास. स्वतःच साक्षात अभय, अभेद्य, अनंत. तुम्हीच निर्माण केलेल्या ह्या विश्वाची तुम्हाला कसली भीती? हे चराचर आपल्याच विधात्याला इजा पोहोचवण्याची मूढता कशी करेल? या देवा, तुमच्या स्पर्शाने या निर्जीव मातीला, या निष्प्राण दगडांना पावन करा. तुम्हाला फुलांसारखं झेलण्यासाठी पहा कसे हे अतूर झाले आहेत. या देवा, या 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 कसं वाटतंय बघ, कोण कोण आलंय बघ. काकू अरे शाळ माझ बाळ, मांडववाल्याचे 3000. काय म्हणतोय आमचा पेशंट? तूच बघ,
आमच्याशी तो नीट बोलत सुद्धा नाही. निघालास का परीक्षेला? हो, आजपासून फायनल युद्ध सुरू आमचं. कौस्तुभ, अरे हातच झोपलाय. आता तर जागा होता. कौस्तुभ, बेस्ट ऑफ लक नाही देणार दादाला? असंच चाललंय त्याच. घटके झोपतो, घटके जागा होतो, कोणाशी काही बोलतच नाही, विचित्रच वागतोय तो. ए बाबा उठ रे, पुरा उठ उठ. दादा निघाल्या ना परीक्षेला. नको असू दे, झोपू देत त्याला. तुम्ही आशीर्वाद द्या. नीट पेपर लिही. थँक्यू. कसं सांगणार तुला? अरे स्कॉलर आहेस तू, तू छानच पेपर लिहिणार. येतो आजी. बेस्ट ऑफ लक रे. थँक्यू काका. पाय पडतो. मग आजपासून सिक्सर ना? बघूया. बघूया काय, तुझ्या आईने खूप खस्ता काढल्यात तुझ्यासाठी. आता तुला काहीतरी करून दाखवायची वेळ आलेली आहे. हा, पण तू करणार, तू करणार मला खात्री. आणि तो आहेच आहे तुझ्या पाठीशी. अरे वा, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नीटली पेपर अक्षर चांगलं काढ काकू. आणि कधीतरी त्याच्याही पाया पड रे. काय ते परमेश्वराशी याचं वैर आहे ना, कुणास ठाऊ. मला एक सांग, आमच्या तरी पाया पडून तुला काय मिळत रे? का लहानपणापासून लागलेली सवय आहे. अरे मग मोड ती सवय, देवाच्या पाया पडायची मोडलीस ना. हे बघा, तू मला काकू किंवा आजी सारखा आशीर्वाद देत नाही किंवा तुमच्यासारखे छान छान प्रश्नही विचारत नाही, मग कशाला पडू मी त्याच्या पाया? मला कळत नाही, आमच्या पाया पडून तुला कुठला पेपर सोपा जाणार आहे? का सगळी उत्तरं तुला अशी पटापट आठवणार आहे? तसलं काहीही होणार नाही. मग फक्त पेपर लिहिताना काहीतरी राहिल्यासारखं नाही वाटणार उगाच. मानसिक समाधान मिळतं तुम्हा लोकांच्या पाया पडलं की. देअर यू आर, देअर यू आर. थांबा ना जरा, बोलत काय बसलात, त्याच्याशी उशीर होतोय त्याला. अगं तो काय म्हणला ऐकलंस का तू? काय? हा असं म्हणला की आपल्या पाया पडून त्याला मानसिक समाधान मिळतं. अहो मग मिळत असे. अरे पण मग देवाच्या पाया पडून आपल्याला तेच मिळतं ना, तेच मिळतं ना. हो मग मग आपल्याला खोटं ठरवण्याचा काय अधिकार आहे? मी असं कधीही म्हटलं नाही. उलट मी देवाच्या पाया पडत नाही म्हणून हेच मला सारखे हिणवत असत. कधी? आत्ताही तेच करत. यांनी उत्तर दिलेलं नाही अजून. तो परत आला की देईल ना सगळे उत्तर. तू उत्तर दे नाही तर हरलास म्हणून मान्य कर. अजिबात नाही. हे बघ, ज्या भावनेने तू आमच्या पाया पडतोस त्याच भावनेने आम्ही देवाच्या पाया पडतो, म्हणजे आपल्या भावनेत काही फरक नाही, हे मान्य कर ना. एक छोटासा फरक आहे काका. काय रे? मी तुम्हाला कधी फूल हळद कुंकू वाहिलंय का? नाही. मग तुमच्याकडे नारळ खडीसाखर गहू पैसे ठेवलेत का? मग मला पेपर सोपाच जाऊ दे रे केशव बाप्पा असा नवसही बोललोय का? नाही ना. देर यू आर. नाही नाही, पण आपल्या भावना सेम आहेत हे मान्य कर ना. इम्पॉसिबल. मी तुमच्या पाया पडून तुमच्याविषयी फक्त आदर व्यक्त केलाय, आता मला पेपर सोपा जाणार अशी श्रद्धा नाही ठेवली तुमच्यावर. हे शब्दांचे खेळ. पुरे, त्याला निघू दे. पुरे, चल चल. आपण मी हरलो नाही अजून. अहो पुरे ना, आता तो परत आला ना की काय ते देवाला मध्ये घ्या बसा आणि घाला गोंधळ घालायचा. आता निघू दे. हा नीटली रे पेपर. तो गेल्यावर कसं करमेल गं आपल्याला? थँक यू. कधीतरी ह्यांच्या बी क्लासला यायचा की. कौस्तू, अरे काय हे? चल उठ बघू, झोप येत नाही. मग कशाला उगाच चादर अंगावर ओढून झोपलायस तू? चल उठ बरं. उठ रे. अरे असं झोपून राहिलास ना तर पाय बरा कसा होणार तुझा, सांग बरं. ना होऊन दे ग. असं कसं ना होऊन दे ग? हा चल उठ उठ. शहाणं बाळ, आजारी आहेस का तू असं झोपून राहिला? चल उठ, वॉकर घे आणि मस्त अंगणात दोन फेऱ्या मार. मला वॉकर बिकर काही नकोय, ते असंच जातोय. असंच नाही जायचं. चल उठ, वॉकर घे आणि अंगणात फेऱ्या मार. मी अंगणात नाही जाणार, मी परसात जातोय. असं नको हट्टीपणा करू, अंगणात जरा मोकळेपणाने फिरता येईल तुला. सांगितलं ना एकदा परसात जातोय म्हणून. अरे ऐक ना बाबा. जाऊ दे ना.
तिकडे जायचंय तिकडे जाऊ दे. तू कशाला हट्टीपणा करतेस? तुला परसात जायचंय ना? जा बाळा जा. हो जा जा. हळू हळू, त्या पायावर जोर नको देऊस. दुखतोय ना? दुसऱ्या पायावर जोर टाक आणि हळूहळू चाल. अरे बाबा सांभाळून जा. जाशील ना रे? मी फोन बघते सावकाश जा. हॅलो, येते का ऐकू? नाही येत. एक मिनिट, मी बाहेर येते. हॅलो. हा 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 हॅलो. काय गरज होती त्याला खड्ड्यात उडी मारायची? यो मारणार उडी. अरे चमन, डोकं फुटेल की तुझं? यो मारणार उडी. आईला आज आमरस पाहिजे होता. तू आलास, तुला निरोप धाडणार होते. आपला कौस्तुभ आहे ना, त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. परत? हो. कंचा? संजीवन. अरे मंग्या, ए मंग्या, झोपा बाळा शांतपणे. शहाणव बाळ. अरे सर, ओके आहे. काही नाही ना झालं सर. अहो थांबा ना जरा. काही नाही झालं, नॉर्मल आहे तो. मग हा ताप, ही थंडी कसली? हा बघूया आपण, आज अंडर ऑब्झर्वेशन ठेवू, नाही तर गरज पडली तर मग पुन्हा टेस्ट करूया. सर पण ओके ना? हो हो, ही इज नॉर्मल, डोंट वरी. काय झालं? टाके दुखत नाही. ऐकलंस ना, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तुझे. चल, तुला काही नाही झालं, घरी चल. तू तुझा इकडून तोंड दाखवू नकोस मला. काय होतंय बाळा तुला? ए अरे असं उगाच त्रास नाही द्यायचा बाळा तुम्हाला. डॉक्टर डॉक्टर शांत शांत. व्हॉट बॉय?
तुम्ही केबिन मध्ये या, भेटायला माझ्या केबिन मध्ये या. येत्या सोमवारी ना अभिषेक करा. एका अभिषेकानं काय होणार आहे काकू, मला तर काही साधं दिसत नाही. 11 अभिषेक करावे लागतील. जशी त्याची इच्छा, सांगा त्याला 11 अभिषेक करीन म्हणावं, पण माझ्या पोराला सोडव यातून. येते मी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं डॉक्टर, माझा मुलगा काय वेडा आहे का, त्याला वेड लागलाय का? नाही नाही नाही, मला बिलकुल असं म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्याला कुठला तरी मोठा मानसिक धक्का बसला. पण असं काहीच घडलेलं नाहीये डॉक्टर, आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचं तो इतकं मनाला नाही लावून घेणार. आणि तसं काही असतं ना तर त्याने आम्हाला दोघांना नक्की सांगितलं असतं. हो सबनी साहेब, मला सांगा, तुम्ही तुमच्या ऑफिस मधले सगळे प्रॉब्लेम घरी येऊन सांगता? नाही नाही, पण त्याचं इथे काय? हो असंच आहे. नाही, घरात सगळं नॉर्मल असेल, पण बाहेर त्याच्या बाबतीत एखादी गोष्ट अशी घडली असेल की ज्याची भीती त्याच्या मनात बसली, किंवा एखादी गोष्ट अशीही असू शकते की ती त्याला सांगता येत नाही आणि त्याला वाटते की लोकांनी ती समजून घ्यावी, पण तुम्हाला ती समजत नाहीये याचा त्याला त्रास होत असेल. मग ती गोष्ट कळणार कशी? हे बघा सबनीस साहेब, तुम्ही शांतपणे विचार करा, तो कुठल्या मुलांमध्ये असतो, कुणी त्याला त्रास देत आहे का, नाही म्हणजे अभ्यासाचं वगैरे काही टेन्शन आहे का, पेपर अवघड गेलं का, हे काही असू शकतं. नाही पण अभ्यासावरून खरंच आम्ही दोघही कधी काही बोलत नाही त्याला, आणि किती लहान आहे तो, 34 तर आहे. मला ना हा थोडासा अटेन्शन सिकिंगचा एक प्रकार वाटत. म्हणजे काय की कुठल्या तरी न्यूनगंडामुळे लोकांनी सतत आपली दखल घ्यावी, आपली काळजी घ्यावी असं त्याला वाटत असेल, आणि त्यातूनच तो हा सगळा प्रकार करत असेल. डॉक्टर, हा त्याला खरोखरीचा ताप येतो, खरोखरीची थंडी वसते, मग हा ताप मानसिक कसा असेल? नाही नाही नाही, ताप मानसिक नाहीये, पण तो येण्याचं कारण मानसिक असू शकत. त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. सबनीस साहेब, मनाचं आणि शरीराचं एक घट्ट नातं असतं, म्हणजे या बाबतीत मी तुम्हाला फारसं काही सांगू शकणार नाही. माझा सल्ला असा आहे की तुम्ही लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या. डॉक्टर पाटील म्हणून माझ्या ओळखीचे आहेत, तुम्ही माझा रेफरन्स द्या त्यांना, हवं असेल तर मी बोलतो त्यांच्याशी. आपण आजची रात्र त्याला इथेच ठेवूयात, उद्या घरी घेऊन जा, पण लवकरात लवकर त्याला दाखवून घ्या, वेळ बिलकुल वाया घालवू नका. माझ्या पोराला म्हणे वेड लागले. अक्कल आहे का त्या डॉक्टरला? त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. नाही हो आई, डोक्यावर नाही, मनावर परिणाम झालाय असं म्हणायचंय त्यांना. तेच ते, पण तसं काही नाहीये, इकडे तिकडे भटकत असतो, काय बाहेरच लागलं असेल त्याला. आणि त्याचा बाप, तो तर 150 आणा, तो निघाला लगेच. ते कोणतो ते डॉक्टर, डॉक्टर वेड्याच्या डॉक्टर कडे. वेड्यांचा डॉक्टर काय आजी, अग सायकॅट्रिस्ट म्हणतात त्याला. काय का म्हणे ना, काम तेच करतो ना तो. कौस्तुभला नाही ग बाय, तुलाच पाठवलं पाहिजे त्या वेड्याच्या डॉक्टर कडे. झालं का? हा, 2 मिनिटं थांब, जरा पाणी उकळू दे. अमोद, तू जेवलास ना बाबा नीट? हो. मी काय म्हणतो, काकांना घरी पाठवून देऊ का? दोघांचं काय काम हॉस्पिटलमध्ये? नको नको, त्यांना अरे घरी नाही चैन पडणार, उलट ते तुलाच तिकडे पाठवू नको म्हणत होते. तुझ्या अभ्यासाचं काय? अरे अहो, मी इथे जागणारच आहे रात्रभर, तर तिथे जागेन. काय झालंय ना माझ्या लेकाला, काही कळत नाहीये. काहीच झालं नाही, हा दहीभात पिंपळावरच्या मुंजाने खाल्ला ना की होईल तो बरा. अरे वेडा आहेस का तू, हा काय म्हणून नाहीये. हो
बर आई कुठल्या पिंपळाखाली ठेवायचं दही भात घाटा बसलाय काय झालं काही झालं नाही जाऊन आजीला विचार जा असू द्या हो काकू मला जे बरं वाटेल ते कर पण त्याला सायकॅट्रिस्ट कडेही घेऊन जा अरे काय बोलतोयस तू गावात केवढा बबरा होईल माहिती ही लोक वेडं ठरवतील माझ्या लेकाला घ्या पाणी उकळलं माझी पुस्तकं घेऊन येतो आई आता काय मी काय म्हणते एवढ्या रात्रीचा आजीला कुठे घेऊन जाऊ अग म्हणजे तिला नीट दिसत नाही ना अंधाराचं मग काय करायचं आता मला तिथे येण्यासारखं नाहीये तुला काय एकटीला पाठवू नाही अमोदय येईल ना माझ्यासोबत आणि तिथून तू जाईल हॉस्पिटलला कोण अमोदा दादा म्हणणं काय जड जात का ग तुझ्या जिभेला सांग ना थांब ग मी आली अगं आजी मी अमोद अमोद दादा बरोबर चालली अगं काय ग तुला कळत नाहीये त्या पोरीला एवढ्या रात्री त्याच्या बरोबर आई माझा अमोदवर पूर्ण विश्वास आहे काकू झालं का होय दोन द्या अरे अमोद आणखीन एक काम होत काय आता तो भात ठेवायचा पिंपळाखाली म्हणजे ती ठेवेल तू जा फक्त तिच्या बरोबर मला काय म्हणावं तेच कळत नाही जे करायला हवं ते सोडून बाकी सगळं करतंय अरे म्हण रे बाबा काही तू ठेव फक्त नाही तर मग मी आईंना सांगते तिच्या बरोबर जायला दे इकडे तुझ्या घरात मी ठेवून जाताना दहीभात तो स्वतःच खाईल आणि आपल्याला सांगेल पिंपळाखाली ठेवला म्हणून मी जाऊन पाहून येईन म्हणजे हा भात सकाळपर्यंत तसाच राहणार आहे हुंजा खाणारच नाही की काय मग कशाला ठेवायचं अरे बाबा मी हात जोडते तुझ्या पुढे मस्करी नको करूस ठेवतो पिंपळाखाली काकू काळजी करू नका ठेवतो मी आणि पुराव्यासाठी पिंपळाखाली भात ठेवून फोटोही काढून आणतो तुवर काय हवं ते पण ठेव आठवणीने येतो हा ठेवील ना ग तो ठेवेल आई मला अजूनही वाटतंय की तू तिकडे अभ्यास करत बस इथल्या ह्या वातावरणात तुझा अभ्यास होणार नाही मी थांबतो कौस्तुभ जवळ काका मला जागायचंच आहे रात्रभर तिथे काय आणि इथे काय आणि तुम्हाला गरज आहे विश्रांतीची आणि जर मला काही लागलं तर मी तुम्हाला हाक मारीनच तू नक्की मला हाक मार हो तुम्ही आराम करा हो आणि त्याला जाग आली तर मला लगेच कळव मी येतो हो यो मी जाऊन झोपात आणि पाणी हवं असेल तर मला सांग मी थर्मासमध्ये पाणी का आणि त्याला जर थंडी वाजली तर एक्स्ट्रा ब्लँकेट आहे काळजी करू नका लक्ष ठेव मी आहे
कौस्तुभ, थंडी वाजते का? पाणी पाहिजे का तुला? ये उठ, बस सावकाश. बाबा कुठे आहेत? आहेत ना, बाहेर पहारा ठेवत आहे. आणि मी इथे तुझ्या बरोबर, तुला कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून. आणि आजी, आई, ताई आणि मला खात्री आहे मांग्या सुद्धा त्याच्या घरी जागा असणार, तुला झोप लागावी म्हणून. सगळ्यांचा लाडका आहेस ना तू, सगळे किती प्रेम करतात तुझ्यावर. तू मंग्या तर बिचारा किती वेळ हॉस्पिटलच्या दारात उभा होता रडत, तू म्हणे त्याला हकलून दिलंस. मला नाही आठवत. बर जाऊ दे, झोप तू शांतपणे, मी आहे तुझ्या बाजूला, जाग आहे मी रात्रभर. उद्या घरी जायचं ना आपल्याला, खूप कामं राहिली आहेत माझी तुझ्यामुळे. माझ्यामुळे? विसरलास, आपल्याला बाईक दुरुस्त करायची की नाही, तुझ्या बाबांना चमत्कार करून दाखवायचा ना. मी झोपतो. थंडी वाजायला लागली की त्याला सहन होत नाही, मग खूप अग्रेसिव्ह होत होतो. माझं पोरग वेड नाहीये रे शाणा. आओ, काका शाणाच आहे तो. थँक्यू अमोद, थँक्यू. होईल बरं तू, डोंट वरी. बनवले तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने नवीन बांधवी बनवलेत. तेव्हा 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 अरे पातळ तयार केलं नाही म्हणून बांधणे आणलं. देवा देवा अरे उघड गेला दरवाजा. कौस्तू, अरे बाळा मंग्या दार वाजवतोय ना तू. शांत हो बरं, मी नाही उघडत हा दार. तू शांत हो भगवती, शांत हो राजा, शांत हो आप, शांत हो. Thank you.
झोपायला जातोय. उद्या लवकर जायचंय मला. आमोद, अरे थोडा वेळ आहे का रे तुझ्याकडे? हो, या ना, या या बस. काय म्हणतोय तोस तू? तू काय जाणार उद्या लगेच? परीक्षा संपतीये ना उद्या तुझी? नाही, 2-4 दिवस आहे मी इथे. का काय काम होत? नाही नाही, छे काम काय? काम काहीच नाही. तुम्हाला दुसरा भाडेकरू ठेवायचा आहे का? कारण मी आता फक्त रिझल्ट साठीच परत येणार आहे. अरे नाही रे बाबा, काहीतरीच काय. उलट तू इथून जाऊ नये असंच वाटतंय आम्हाला. खरं सांगू काकू, माझी पण इच्छा होत नाही इथून जायची. मग थांब ना. म्हणजे तुझ्या आईचा जर काही प्रश्न असेल ना, तर त्यांनाही काही बोलावून इथे. आमची खरंच काही हरकत नाही. पण म्हणजे तू काळजी वाटते ना कौस्तुभची. तुम्ही त्याला सायकॅट्रिस्ट कडे का घेऊन जाते मला कळतच नाहीये. आमोद बघा, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे माहितीये का? म्हणजे माझंही असंच म्हणणं आहे. तू असलास ना कौस्तुभच्या जवळ, की तो बरंच ताळ्यावर असतो रे. त्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये थांबलास रात्री, त्या रात्री तो शांतपणे झोपला. आम्ही कुणी असलो ना तर झोपूच देत नाही शांतपणे. पण तू असलास ना त्याच्या आजूबाजूला, की तो पूर्वी जसा होता ना अगदी तसाच वागतो. आता जर तू इथून गेलास काकू, थांबतो काही दिवस. बघा म्हणजे तुझी फार अडचण होणार नसेल ना तर. कौस्तुभ बरा होईपर्यंत मी इथून जाणार नाही, ठीक आहे? थँक्यू, खरंच थँक्यू. ए, उद्या सकाळी 7:00 क्लास आहे, लक्षात ठेवा. रोहिणी, अगं तू आज पण माझं पुस्तक नाही आणलं. अगं विसरली, उद्या सकाळी आली. नक्की आणणार, तू उद्या म्हणशील परत उद्या आणते. नाही नाही, उद्या आठवण आणते. चला बाय बाय. बस बस ना, तुला घरी सोडतो. अगं बस. हॅलो मित्रांनो, मी आमोद. ते हात मिळव की दोस्ता. काय प्रॉब्लेम काय तुमचा? असं त्रास देण्यापेक्षा ओळख करून घ्या ना एकमेकांची, मित्र बना. तुला नाव तरी माहितीये का हिच? माहितीये ना, श्वेता. आणि श्वेता तुला माहित आहे? तिला पण लॉक्सती माझं नाव घ्यायला. ए पण तुला काय करायचं रे? तू कोण हिचा? अरे भाऊ असेल तिचा. नाही, मी तिचा भाऊ नाहीये, पण ती मला बहिणीसारखीच. झालं झालं तुझ्या भाषेत समजावून. आता जरा यांना यांच्या भाषेत समजावून सांगतो. लय दिवस झाले यांची नाटक बघतोय. आता फक्त गाडीतलीच हवा सोडतोय. परत जर तिला त्रास दिला ना तर गाडीतली नाही, कुठली हवा काढली कळलं ना. चला निघायत ना, चला. परत जरी रस्त्याला दिसतो ना तंगडे मोडून हातात देईन. ते मला जमलं नसतं म्हणून तर मी आलो. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय, श्री गणेशाय, श्री गणेशाय.
ए बड़ा काय झालं ग? रडू नको रडू. अगं बरा दिसतो. चार वेळा गणेशाला अभिषेक केला, बघ कसा दिसतोय. 11 वेळा पूर्ण झाला ना पूर्ण बरा होईल मी सांगते तुला. एक देवनारायण. अरे काय चाललंय काय या घरात? कौस्तू जरा लक्ष ठेवशील ऑइलवर, मी 2 मिनिटात जाऊन आलो. ओके देवा, का कावलीस माझ्यावर? ए सारखं सारखं मला देवा म्हण नकोस. कौस्तुभ नाव आहे माझं. आणि आणि तू तू जाय तू जा जा तू. पण ये तरी घे, तुझ्यासाठी बनवले. लावून बघ लावून बघ. अरे लई लांब जात ती. अरे आपलं ब्रह्मस्त्र पेक्षा लांब जात ती. अरे कौस्तू कुठे तंद्री लावून बसलायस? ऑइल सांडलं बघ. काय रे कौस्तू तुझे ते राम कृष्ण परशुराम कुठे गेले? आणि तुझा तो हनुमान मंग्या तोही दिसत नाही हल्ली. त्या भानगड काय? अरे तुझा भाता माझ्याकडेच आहे, त्यात बाण आहेत अजून. रावणाचा वध करणार होतास ते राहिले ना काय? हा बरं आठवलं. अरे तुला ते सुदर्शन चक्र हवं होतं ना? माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. म्हणजे तुला कशी वाटते ते सांग. आपण ना असं लोखंडाचं दात्रे असलेलं चक्र बनवू, त्यात एक छोटीशी मोटर फिट करू ज्याने की ते आपोआप फिरेल. तुला हवं तिथे जाईल ते. हा अरे हा, आणि तुला ते हनुमानची गदाही हवी होती ते. मी अवतार नाहीये. काय नाहीये? मी अवतार. बाबा इतक्या घेऊन जा की हा. तुम्ही पहिला हिंदी आलाय ना आमच्याकडे? पुढच्या वेळी निवांत येईन चहा प्यायला. तो तिकडेच असेल ग्राउंडात. हा कौस्तुब संघ खेळत. काय रे मंग्या एकटाच बसलायस इकडे? कौस्तुब नाही आहे तुझ्यासोबत? अरे मी त्याला शोधत तर आलो इथे. तू बोलत नाही माझ्यावर, खूप झालंय त्याचं माझ्यावर. खूप? अरे बाबा खड्डा तुडी मारल्यापासून तसंच करतोय तो. आणि हे काय धनुष आणि बाण इकडे कसे पडले? पडलं नाही. मग मीच टाकलंय. का याचा काय उपयोग आहे आता? जो नको म्हणतोय की कोण कौस्तुभ? अरे पण तो तर मला म्हणाला काय मस्त धनुष आणि बाण बनवले आहेत मंग्याने.
त्याला खूप आवडलंय. काय खरंच? माझी शपथ. मग मी कशाला खोट बोलेन? आईला म्हणजे जो माझी परीक्षा बघत होता वय. काय नाही काय नाही. मंग्या मला सांग, तुला माहित होत का रे कौस्तुभ अवतार आहे ते? शपथ. तुला कस माहिती? मला सगळं माहिती आहे. माझ्या आजच्याला बरं केलं जे बी. यमाला दारातन कस पळवलं ते पण माहिती आहे मला. देवानं स्वतः सांगितलं? कोणी? हो, देवानं स्वतः सांगितलं. पण मला सांग, देवाला असं अचानक काय झालं रे? अरे त्याला खड्ड्यात उडी मारण्याचं भ्याव होत. मी म्हणलं देवाला कसली भीती मारुडी, त्यानं खड्ड्यात उडी मारली आणि पाय मोडण्याचं नाटक केलं. नाटक? अरे होय, देवाचं कधी काय पाय मोडतो होय. अरे पण तू नाटक कशाला करेल? अरे माझी परीक्षा बघा. काय होतोय का नाही तुमचा चमत्कार? होणार होणार. काय कौस्तुभ? पण चमत्कार झाल्यावर आमच्या कौस्तुभलाही क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे काय, कौस्तुभ शिवाय हा चमत्कार होणं शक्यच नाही. चला तुमचं चालू दे. दादा बोल ना. चमत्कार बिमत्कार काही नसतो ना रे दादा. तसं काही सांगता येत नाही रे. नसतोही आणि असतो पण. तूच तर म्हणाला होतास चमत्कार नसतो म्हणून. आता हे बघ कौस्तु, ही बाईक, ह्यातले इंजिन, ही पेट्रोल टँक, ह्या पेट्रोल टँक मधलं पेट्रोल भरलं की ते इंजिन मध्ये जातं, मग आपण स्टार्ट केल्यावर ते इग्नाइट होतं, मग ती मोटर चालू होते, मग बाईक सुरू होते. हे सगळं तुला माहित आहे. पण तुला हे पण माहित आहे की ह्या बाईक मधले काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तर जर का आपण ही बाईक दुरुस्त केली आणि ही बाईक चालू केली, तुला हा चमत्कार असं वाटेल का? यात कसला चमत्कार? हा पण तुझ्या आई बाबांना हा चमत्कारच वाटणार. का? कारण त्यांनी गंजलेली गाडी बघितली होती आणि आता थेट बाईक चालू झालेली बघणार. पण त्यांना ही बाईक चालू होण्यामागचं कारणच माहित नाहीये. है ना? ते फक्त आपल्याला माहित आहे. तर म्हणजे काय, म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहित नसते ती जर घडली तर तो आपल्याला चमत्कार वाटतो. पण एक लक्षात ठेव, प्रत्येक चमत्कारामागे कारण हे असतं. पण कारण नसताना चमत्कार झालं तर? असं कधी होत नाही रे. पण जर का असं कधी घडलं तर काय म्हणतात त्याला, हा तर त्याला चमत्कारिक योगायोग असं म्हणतात. काय? चमत्कारिक योगायोग? हा चमत्कारिक योगायोग. म्हणजे चमत्काराचं पिल्लू. हे जास्त चांगल्या चमत्काराचं पिल्लू. दादा देव खरंच नसतो का रे? तुला काय वाटत? तू सांग ना. नसतो. मला माहितीये की तू नाहीये, पण कधी कधी वाटत तू असता तर किती मजा आली असती. पण आजी म्हणते हे सगळं विश्व देवांनीच निर्माण केलंय म्हणून. तिच्या दृष्टीनं केलं असेल. पण तू तो म्हणतोस देव नाहीये. हे बघ कौस्तुभ,
मी म्हणतो देव नाही आहे म्हणून तो नाही असं नाही रे, ते माझं मत आहे. तुला कोणी सांगितलं की देव आहे म्हणून तू नाही विश्वास ठेवायचा की देव आहे, ते तुला स्वतःला वाटलं पाहिजे आणि पटलं पाहिजे. आणि मी म्हणतोय देव नाही म्हणून तो नाहीच असाही विचार करू नकोस, तेही तुला वाटलं पाहिजे. देव आहेच पण अवतार बिवतार सगळं खोट आहे. अरे पण मग तुझे रामकृष्ण हे अवतारच होते आणि देवही. देवात आणि अवतार काय फरक आहे दादा? हा हे बघ, एखादा माणूस असं काहीतरी अचाट काम करून जातो असं इतर लोकांना वाटतं आपल्याला जमणारच नाही, असं काही कोणी केलं ना की लोक त्याला अवतार म्हणतात. तू पण जर असंच काहीतरी अचाट अफाट काम केलंस तर एक दिवस लोक तुलाही अवतार म्हणतील. कुणीही अवतार म्हणून जन्माला येत नाही कौस्तू, ते जन्माला आल्यावर असं काहीतरी करतात ज्यामुळे लोक त्यांना अवतार म्हणतात. तुला काहीच माहिती नाही, कृष्णाच्या जन्माआधी आकाशवाणी झाली होती तो अवतार असल्याची. आधी आकाशवाणी झाली असं लोकांनी नंतर लिहिलं त्याचं अवतार कार्य बघितल्यावर. तरी सांगतोस तू. बरं मी तुला अगदी आत्ताचं उदाहरण देतो. मला सांग शिवाजी महाराज कोण होते? राजू होते. बरोबर, पण कोण होते? सांगितलं नाही तर राजू होते म्हणून. अरे पण माणूसच होते की नाही? म्हणजे काय? हो ना. हा आता मला सांग त्यांच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला? त्यांच्या आयुष्यात कुठे चमत्कार घडलाय? त्यांनी तर फक्त लढायच केलाय तलवारीने. त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र काही नव्हतं. विसरलास? अरे तीच तलवार त्यांना भवानी मातेने दिली होती. हो 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 ना. की म्हणजे काय? म्हणजे ह्याचा अर्थ की साधारण 300-350 वर्षात त्यांच्या नावावर एक चमत्कार जोडला गेला. अजून 400 वर्षानंतर अजून चमत्कार ऍड होतील, त्यांची मंदिरं पण उभी राहतील आणि कदाचित 1000 वर्षानंतर असाच एक कौस्तुभ अशाच एका अमोद दादाला विचारेल की दादा शिवाजी महाराज माणूस होते की शंकराचे अवतार? पण ते तर माणूसच होते. हे तुला आज आत्ता माहिती आहे पण 1000-2000 वर्षानंतर काय सांगता येत नाही. आता तुझे रामकृष्ण ह्यानंतर शेकडो वर्ष झाली म्हणून त्यांच्या मागे इतके सारे चमत्कार जोडले गेलेत. तू पण असंच काहीतरी अचाट अफाट मोठं काहीतरी काम केलंस ना तर साधारण 2000 वर्षानंतर लोक तुलाही अवतार म्हणतील. बापरे, म्हणजे 4000 साली? 4000 साली. त्यावेळी कदाचित पृथ्वीवरची सगळी माणसं बाजूच्या 2-3 ग्रहांवर वस्ती करून राहत असतील, तिथे तुझा फोटो नेऊन तुझी पूजा करतील. त्याचा काय उपयोग होणार? ताई जा, ते पोहे ना कौस्तुभ आणि आमोदला नेऊन दे. जा. मी नाही ग, तूच जाऊन दे. मग हे पोळ्या कर, बाबांनाच बँकेत लवकर जायचंय, मी नेऊन देते, तू पोळ्या कर गे. कौस्तुभ खाली येऊन डिश घेऊन जा, मी चित्र काढतोय तुझी वरती. खाली आहे बघू आधी. मी चित्र काढतोय, मी येणार नाही. थालाय मी फुस. चला कौस्तुभ पोहे खाऊया. दादा. हा
हे जग जर देवाने निर्माण नाही केलंय तर कोणी केलंय? हे जग कुणी निर्माण केलंय असं विचारण्यापेक्षा तू असं का नाही विचारत की हे जग कसं निर्माण झालं? तुला माहितीये? नाही मला नाही माहित, कुणालाच नाही, अजून तरी नाही. तुझं गाडी गाडी खेळून झालं असेल तर इकडे तुला एक गमत दाखवतो. हे फिरवून दाखव. ऐकिन गमत. तुला माहितीये खूप वर्षांपूर्वी जेव्हा माणसं जंगलात राहतो रामाच्या काळातल्या शबरी सारखं ना, रामाच्या खूप वर्ष आधी, तेव्हा ना सगळीच माणसं जंगलात राहत होती. कुणाचीच घरं नव्हती, अंगावर कपडे सुद्धा नव्हते. त्या काळात ना एका माणसाने असं दगडावर दुसरा दगड घासून किंवा लाकडावर असं दुसरं लाकूड घुसळून पहिल्यांदा आग पेटवली आणि माणसाला ऊर्जेचा शोध लागला, त्याला स्वतःला एनर्जी तयार करता यायला लागली. त्याचवेळी ना दुसऱ्या माणसाला चाकाचा शोध लागला. चाक तर ती माणसं कोण होती आपल्याला माहित नाही, पण त्यांनी लावलेल्या ऊर्जेच्या आणि चाकाच्या शोधामुळेच आपली एवढी प्रगती झाली. आता जर तो पहिल्यांदा आग पेटवणारा माणूस इकडे आला आणि त्याला आपण हे असं हँडल असं फिरून हा लाईट ऑन करून दाखवला तो वेड होऊन पळून जाईल इकडून. पण त्याला कुठे माहित आहे की त्यांनी जर ती आग पेटवलीच नसती तर आपण हा चमत्कार करू शकलो नसतो. आणि जर तो चाक शोधून काढणारा माणूस त्याला जर आपण इकडे घेऊन आलो आणि तिकडे हे असं बटन ऑन करून हे चाक फिरवून दाखवलं चक्कर येऊन पडेल तो. पण त्या वेड्याला कुठे माहित आहे की जर त्यांनी आपल्याला हा आकारच दिला नसता तर माणसाने मडकी कशावर बनवली असती आणि आपण तरी कुठली बाईक दुरुस्त केली असती. ओके ना, असंच होतं का वस्तू? माणसांना ना आपल्यात काय काय चमत्कार करण्याची शक्ती आहे हेच माहीत नसतं. त्यांना वाटतं मी काय, मी साधा सामान्य माणूस, मी काय देव किंवा अवतार नाही, मला नाही जमणार चमत्कार करायला. अरे माणसांनी जर ह्या अथांग समुद्राच्या पलीकडे काय आहे ह्याचा विचारच केला नसता तर त्यांनी बोटी जहाज पाणबुड्या कशा बनवल्या असत्या? माणसाने असा विचार केला असता की मला तर पंखच नाहीयेत, मला कसं जमणार आकाशात उडायला, तर तो यानात बसून चंद्रावर कसा गेला असता? तुला वाटतं ना तू अवतार नाहीयेस? मला वाटतं आपण सगळेच अवतार आहोत. पण सगळ्यांनाच आपलं अवतार कार्य काय आहे ते कळतच असं नाही, आणि ज्याला ते कळतं त्याला लोक अवतार म्हणतात. तू नीट शोधलंस ना तर तुलाही तुझं अवतार कार्य सापडेल कौस्तू, आणि ते सापडेपर्यंत तू त्याचा शोध घेत रा. आता माझी मोजकी ऑइल पंप
चा ट्यूब आहे, जो ऑइल पंपची ट्यूब आहे, तर ही ऑइल पंपची ट्यूब आपण साफ करायला पाहिजे. खूप कचरा जमला आहे, जरा टाकायच्या आठ. आणि ही पण ट्यूब काढली, ही पण ट्यूब साफ करून खूप गंजलं आहे ना सगळं लोखंडीकडचं कचरा घुसला. हे पण हा बघ, त्याला बोलतात पेट्रोल फिल्टर, त्याच्या बाजूला काय कार्बोरेटर. आमच्या बकुळा आजारी पडल्या. कोण बकुळा? अरे करडो आहे, काही खाय ना पिन. मग मी काय करू? चल की तिचे डोस करून हात फिरव ना. विडायस का तू? मी नाही काही करणार तसलं. अमोद दादा जा ना कौस्तु. काय तुम्हाला त्याच्या शेळीच्या पिल्लीच्या डोक्यावरून हात फिरवायला सांगतोय चमत्कार साठी? मी नाही जाणार. अमोद दादा सांग की रे. मग आपला मित्र आहे की नाही तुला बरं वाटेल. अरे बॉस, कधी कधी आपल्या माणसांसाठी आपल्याला न पटणारी गोष्टही करावी लागते. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतास ना, तेव्हा मी पण पिंपळाखाली दही भात ठेवला होता. का? तर तुझ्या आईला आणि आजीला बरं वाटावं म्हणून. अरे पण तो पक्कन तुझ्या करडूच्या डोक्यावर फक्त हात फिरून त्याला आनंद होणार असेल, काय कथा करायला. अरे पण तो मला आवडतं समजतो. अरे त्याचं त्याला कळलंच एक दिवस. चल चल उठ 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 चल 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 उठ चल चल. काय ग? माझी चिठ्ठी कुठे आहे? चिठ्ठी कुठली? अच्छा ती तुझी होती. त्याला कौस्तुभ पडणं काही आणून ठेवतो या रूम मध्ये. ए चमन, टाकी मंत्र टाकी. मंग्य मी अवतार नाहीये. देवा बस गिरा तर माझी परीक्षा बघ ना. अरे वेडस का तू? तुझ्या समोर मी खड्ड्यात उडी मारली, पाय मोडला माझा. जर मी अवतार असतो पाय मोडला असता का माझा? देवा का म्हणून माझी मस्करी करताय? आता तुम्हाला माहित नाही वय, रामाला बी वनवास बघायला लागलेला आणि त्या कृष्णाला बी सरप होता. अहो तुमचा तर फक्त पायच मोडलाय. चला काय पण सांगू नका. चला करता दुख करता वार्ता. आरती कसल्या म्हणताय? कशाला? ये इकडे. इकडे बघा. नाही नाही थांब, अजून उभारायचं. ओके डन. रेडी? झाली. होईल होईल थांब. आता मी म्हणते हा गणपती बाप्पा. काय रे
होले काय ते हो एक मिनिट. अरे दादा थांब रे, प्लग निघालाय बघू. अरे काय राव आता बघा. मी ट्राय करू का? कर बाबा ट्राय कर. ये अरे त्याला छोट लहान रे. होईल होईल नीटा सांभाळून. अजून एकदा अजून जोरात. शाबास शाबास. आणि चमत्कार झाला. आणि झाला चमत्कार. बस की दादा कुठे जायचं? उंचावर. एक पाय खाली ठेव. हा अजून एक. बस आता उभा रहा आणि हळूच डोळे उघड. कौस्तुभ घाबरू नकोस, मी आहे. विश्वास आहे ना दादावर? आता जोपर्यंत तुझी भीती जात नाही ना तोपर्यंत खाली बघत. ती शेत बघ, असं वाटतं हिरवे गालीचे पसरून ठेवलेत नदीच्या काठी. हो ना, ती नदी बघ ना, डोंगरांच्या मधून वाट काढत काढत पुढे सरकत चालली आहे. वाव. तो उंच डोंगर बघ ना कसलाय, आणि त्याच्या बाजूला बघ अजून एक डोंगर आहे. दिसतोय? तो उंच डोंगर आहे ना, आभाळशी गप्पा मारत बसलाय तो तू आहेस. आणि तो बाजूचा डोंगर तो मंग्या, तो तुझ्याबरोबर गप्पा मारत बसलाय. वाव. हे तो पांढरा ढग बघ, एवढा पांढरा आहे तो. तो युरोपवरून आला असणार हो ना? आणि तो बघ तो काळा ढग बघ, तू आफ्रिकेतला. किती सुंदर आहे ना कौस्तू, ती निळी नदी, निळं आभाळ, उंच डोंगर. दादा तो बघ आपल्या गावचा आरस. हो हो. देवाचा की माणसाचा? पण तू तर म्हणतोस की अवतार माणूस असतो म्हणून. हो माणूसच असतो, माणूसच असतो. अरे मंग्याला वाटत. चल चल चल. अरे तो बघ सांभाळ सांभाळ, अवकाश खाऊस तू इकडे. अरे माझी बकुळे बरी झाली, त्यांना त्यांना उड्या मारतीय. खरच काही नाही, चमत्कारिक योगा योग. इथे विश्वेश्वराचं मंदिर कुठे आहे? इकडनं सरळ जावा, डाव्या अंगाला वळा. या देवा या.
डाव्याच्या उजव्या तळ वळल्यावर एक तळ आहे. अक्रम चक्रम चिडी अंधाराच्या पोटात उडी अंधाराच्या खड्ड्यात काय आपल्याच गळ्यात आपलेच पाय. अक्रम तिक्रम चक्रम चिडी अंधाराच्या पोटात उडी अंधाराच्या खड्ड्यात काय आपल्याच गळ्यात आपलेच पाय. चक्रम एका पोराची भावड घोडा उरी उमाळा चक्रम एका पोराची ऐका जन हो कान देऊनी गोष्ट देवाच्या जन्माची. ऐका जन हो कान देऊनी गोष्ट देवाच्या जन्माची. अवताराची कथा ऐकुनी भोळे मन गेले रमुनी. कलियुगाचा मी हो कल्की पुरात आशाही धरुनी. म्हणताही दाटी चक्रम योगा योगाची मग हा हा म्हणताही दाटी. चमत्कार अन्नमस्कार ही लागलेच त्याच्या पाठी. चमत्कार अन्नमस्कार ही लागलेच त्याच्या पाठी. संभ्रम येता दिशा सापडे औचितशी. मनी कोवळ्या संभ्रम येता दिशा सापडे औचितशी. देवनांद तो उरा